आत्मो दिलो तेणी आनी भारतीय जनता पार्टीक जॉयन जालो। मनोहर पर्रिकराक वेकन्सी क्रिएट करपाक पणजेचो जो आमदार निवडून येयल्लो तेणी राजिनामो दिलो आनी वाळपय आनी पणजे ह्या दोन भागांत पयली रोखडेच स म्हयन्या भितर बाय इलेक्शन जालें। आनी ह्या बाय इलेक्शनाक खंय तरी स्टेट एक्चेकर टॅक्स पेयर पळय जो आसा हेचे पयशे खर्च करपा खर्चो मोठ्या प्रमाणान ह्या दोन इलेक्शनाचेर परत जाले। परत 8-9 म्हयन्यांनी कार्यकाळ गेल्या उपरांत दोन आमदार परत रिजायन जाले काँग्रेसीचे शिरोडेचो आनी मांद्रेचो आनी तेंच्यांनी परत भारतीय जनता पार्टीन प्रवेश केलो। परत स म्हयन्या भितर थंयसर आमी बाय इलेक्शन जाता ते पयले आनी टॅक्स पेयराच्या पयशान थंयसरूय परत बाय इलेक्शनां घेतली गेली। मागीर जवळ जवळ देड वर्स ते 18 म्हयन्याच्या कार्यकाळान मनोहर पर्रिकर एक्सपायर्ड जाल्या उपरांत प्रमोद सावंतान टेक ओवर केले आनी मनोहर पर्रिकराची वेकन्सी क्रिएट जाल्या उपरांत परत पणजे मतदारसंघान आमी बाय इलेक्शन पयले टॅक्स पेयराच्या पयशान। मागीर प्रमोद सावंतान आपली मेजॉरिटी इनक्रीज करपाक 2 MG आमदार फोडून BJP हाडले आनी महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचो मर्जर दाखयलो। परत थोड्या दिसांनी 10 आमदार काँग्रेसीचे परत भारतीय जनता पार्टीक जॉयन जाले थंय काँग्रेस पार्टी मर्जर दाखयलो। ह्या संदर्भान वेगवेगळ्यो याचिका कोर्टान गेल्यो, कोर्टाचो टायम पिड्ड्यार जालो, ॲडमिनिस्ट्रेशन सगळे कामांक लागले, सभापती कडेन याचिका गेल्यो आनी हितून सगळी यंत्रणा पळय जी आहा ती वेटीस धरली गेली आनी ह्याचो खंय तरी 5 वर्सां काल 2-3 वर्सांनी काल रिजल्ट येयलो तो आमी पळयलो सगळ्यांनी। आतां जवळजवळ 2-2.5 वर्सांच्या कार्यकाळान प्रमोद सावंतान जे पब्लीक इंट्रस्टान काम करूंक जाय, सरकार जेन्ना मुख्यमंत्री किंवा मंत्री राज्याचे शपथ घेता तेन्ना ते सांगता थंयसर की आमी जनतेची कामां करतले, जनतेचे कितें पळय विशय आहा ते सोडयतले आनी जनतेक जे आहा सर्वसामान्य जनता किंवा घटक जे आहा तेंकां आमी तेंचे कितें विशय आहा ते सोडोवन तेंकां मदत करतले, तेंचें जिवन सुखमय करपाक आमी हातभार लायतले। पूण दुर्दैवान 2-2.5 वर्सांच्या कार्यकाळान मनोज हेच्या म्हणजे प्रमोद सावंताच्या कार्यकाळान जो वेळ पळय फुकट गेलो थंयसर तितून वेगवेगळे जे घटक आहले ते रस्त्यार देंवले। ते हांव एक परत हांगासर मांडटा की फ्रिडम फायटराचे भुरगे जेंकां कितलेशींच वर्सां जालीं नोकऱ्यो दिवपाक जायना ह्या सरकारा कडेन ते रस्त्यार देंवले। मागीर कॉन्ट्रॅक्ट टिचरी ही एक वेळ जेन्ना इतिहासान जर आमी वचात जाल्यार आमी पळयल्ले की पावन खिंड लढाई जेन्ना पळय चलताली तेन्ना बाजी प्रभून उद्गार काडलेले, छत्रपती शिवाजी महाराजाक सांगून उद्गार काडलेले की महाराज 1,00,000 मेले तरी चालेल पण 1,00,000चा पोशिंदा जगला पाहिजे। म्हणजे त्याचा अर्थ किती असलो की तू महाराज हांगरसून आता वच एकदा तू जगोंक जावो तेन्नाच बाकीच्या लोकांचे प्रजेचे भवितव्यान बरे जातले फुडें किदें। पूण हांगासर आतां जे पळय प्रमोद सावंतान पळय आनी भारतीय जनता पार्टीचे सरकार पळय जे चल्ले 2012-2022 हेंच्यांनी फक्त कितें आहा 1,00,000 म्हणजे लोकांक मारून उडोवपाचें काम केलें आनी आपूण कशें वर्रात जगतले पळय हेचेरूच खंय तरी ध्यान दिवपाचो प्रयत्न हेंच्यांनी केलो। पयर 19 तारखेक आमी पळयले छत्रपती शिवाजी महाराज जयंती जाली, प्रमोद सावंत फर्मागुडीर गेलो कार्यक्रमांक, फेटो बांदलो म्हणून सगळ्यो गोश्टी जायना। छत्रपती शिवाजी महाराजाचे विचार जे पळय आहा ते आचरणान हाडपाक जाय, ते खंय तरी अस्तित्वान हाडपाक जाय आनी त्या प्रमाणे काम करपाक जाय। छत्रपती शिवाजी महाराजाच्या वेळार लोक कितें उलयताले ते एक मातसो हांगासर 2 ओळी हांव नमूद करतां। त्या वेळाचेर प्रजा कितें म्हणटाली की कलम नव्हते कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर बसला होता माझा छत्रपती शिवाजी राजा, अशी त्या वेळा वयली म्हण आसली। पूण आयज ह्या सरकारांनी लोकांक लाचार करून उडयल्लेले आसा, गरिबांक आयज मड्याच्या टाळू वयले लोणी खाल्ल्या प्रमाणे ह्या सरकारान कोविडाच्या टायमार जे लोक वेगवेगळे घटक आहात तेंकां 5,000 दिता म्हणून सांगले आनी सोशल वॅलफेअर डिपार्टमेंटाची फॉर्मां भरून घेतली, 300 रुपयाचे एफिडेविट तेका लावपाक लायले आनी आयज पर्यंत 1 रुपया कोणाक दिवंक ना, 2-2,00,000 मेल्ल्याक दिता म्हणून सांगले ते लोकां पर्यंत आयज पर्यंत पावंक ना। अशी सगळी जी सिनारियो आहा जी 5 वर्सां कितें पळय जाले आनी सामान्य मनशाक ह्या सरकाराचो कसलोच फायदो जावंक ना तेका लागून हे सगळे आमी नमूद केला त्या रिप्रेझेंटेशनान आनी रिप्रेझेंटेशन गव्हर्नराक दिला की 10 मार्चा उपरांत
जर फ्रॅक्चर मँडेट जर कोणाक मेळत एब्सोल्यूट मेजॉरिटी जर मेळना फ्रॅक्चर मँडेट मँडेटाचेर जर सरकार कोण घडोवपाक पळयत जाल्यार आर्टिकल 164 अंडर गव्हर्नर जे कन्सर्न दितात ते गव्हर्नरान दिवचे न्हू आनी 356 आर्टिकल जे पळय आहा हेच्या अंडर एक प्रेजिडेंट्स रूल स म्हयन्यांक लावचो कारण जर प्रेजिडेंट्स रूल लागलो जाल्यार सेक्रेटरी आनी गव्हर्नराक पावर आसतले आयज आमी आयकता वेगवेगळ्यो की फायल मुख्यमंत्र्याकडे आहा ह्या मंत्र्याच्या कॅबिनान आहा त्या ऑफिसराच्या मेजार आहा हे सगळे बंद जातले आनी ॲडमिनिस्ट्रेशन जे पळय आहा जी कामां पळय आमची उरलेली आहा गेली 10 वर्सां पळय आमच्या धंद्यावाल्याचे विषय जे सुटोंक ना ताका खंय तरी फास्ट चालना मेळटली आनी बरें ना पळय कितें आसा डॉक्युमेंट रिकॉर्डाक दिवन दवरला फुडें फाटीं कितें आसा जर आमचेर अन्याय जालो गेलो सरकारा कडसून जाल्यार आमकां कोर्टाक गेले किंवां आनीक खंय आमी गेले कोणाय कडेन जर कितें फाल्यां आंदोलन केलें जाल्यार आमकां एक बाजू आमची भक्कम आसतली डॉक्युमेंट आमच्या हातीन आसतलो कित्याक गेली कन्सेंट दिवन गेली 5 वर्सां कितें जालें पळय तें सगळें आमी पळयलां म्हणटकूच एक सुजाण नागरीक आनी आमी जें पळयलां तें सगळें मांडून तें रिप्रेजेंटेशन दिलां गव्हर्नराचें काम की तेचेर विचार करचो आनी कितें पळय निर्णय घेवपाक जावो पळय तो तेणी घेवपाक जाय ना ना गव्हर्नर प्रेजिडेंट्स रूल पळय